हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना? रेडिओ एम पी एस सी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम होय. चला तर मग आजच्या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म, मृत्यू आणि काही इतिहासातील महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी याविषयीची माहिती घेत असतो. अशा घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट. आजच्या म्हणजेच 1 मेच्या दिनविशेष या सत्रात 1 मे, सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आजच्या दिवसाचं सगळ्यात महत्त्वाचं दिनविशेष म्हणजे 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज 1 मे महाराष्ट्र दिन, ज्याप्रमाणे आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं, त्याचप्रमाणे महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा हा 1 मे 1960 प्राप्त झाला आणि तेव्हापासूनच या दिवसाला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1 मे या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते आणि हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान केलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. या वर्षीचा महाराष्ट्र दिन हा 61वा महाराष्ट्र दिन आहे. 1960 मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचं निर्माण झालं. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1890 जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला गेला. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. दरवर्षी 1 मे जगभरातील 80 देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो. मग हा कामगार दिन कसा सुरू झाला याविषयीची थोडक्यात माहिती सांगते. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला, परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यात 12 ते 14 राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांची निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ 8 काम असावे असा ठराव करण्यात आला, परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची 2 आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व 1891 1 मे हा कामगार दिन पाळण्यात आला. यामध्ये कामगारांच्या प्रमुख मागण्या होत्या, त्या होत्या कायद्याने 8 दिवस, लहान मुलांना कामाला लावण्यावर बंदी, महिला कामगारांच्या कामावर मर्यादा, रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम, कायद्याने साप्ताहिक सुट्टी, कामाचा मोबदला वस्तूच्या रूपात न देता नगद द्यावा, समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य, या काही प्रमुख मागण्या कामगारांच्या होत्या. देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी 1 मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी जगातील 80 सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते. कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरव या दिवशी करण्यात येतो. भारतातील पहिला कामगार दिन कधी साजरा झाला याविषयीची थोडक्यात माहिती घेऊया. भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात 1 मे 1923 पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्तान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रथम लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगर वॅल्यू चित्तियर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता. यानंतर जाणून घेऊया काही पुढच्या घटना. आजच्याच दिवशी 1897 रामकृष्ण मिशनची सुरुवात स्वामी विवेकानंद यांनी केली होती.
बेलूर मठ हे रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन या दोन्ही संस्थांचे मुख्यालय असणारे ठिकाण आहे. या दोन्ही संस्था अध्यात्माशी संबंधित आहेत. या संस्थांची जगभरात सुमारे 173 केंद्रे आहेत. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंसांची शिकवण जनमानसात पोचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले होते. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1739 साली चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला होता. 3 महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली. 1840 साली द पेनी ब्लॅक हे पहिले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये जारी करण्यात आले. 1707 साली किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले. 1930 साली सूर्यमालेतील 9व्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले. आजच्याच दिवशी 1940 साली युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आली. 1960 गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. आजच्याच दिवशी 1945 साली जर्मनीचा चॅन्सलर नाझी नेता जोसेफ गोबेल्स यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1897 रोजी झाला. 1958 साली नाटककार गणेश शिवराम उर्फ नाना जोग यांचं नागपूर या ठिकाणी निधन झालं. आजच्याच दिवशी 1884 साली अमेरिकेत कामगारांना एका दिवसात 8 तास कामकाज असावे ह्या मागणीची घोषणा अमेरिकेतील कामगारांनी केली होती. 1886 साली आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसऱ्या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला गेला. 1962 साली महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवशी 1999 साली नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत 1 वर्षावरून 2.5 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला. आजच्याच दिवशी 1844 साली हाँगकाँग पोलीस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलीस दल स्थापन झाले. 1882 साली आर्य महिला समाजाची पंडिता रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना झाली. 1983 अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवशी 1961 साली क्युबाचे पंतप्रधान फिदेल कॅस्ट्रो यांनी क्युबा देश समाजवादी राष्ट्र घोषित करून निवडणुका रद्द केल्या. 1218 साली जर्मनीचा राजा रुडॉल्फ पहिला यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 15 जुलै 1291 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1913 साली अभिनेता बलराज सहानी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 एप्रिल 1973 रोजी झाला. 1943 साली नृत्यांगना सोनल मानसिंह यांचा जन्म झाला. 1944 केंद्रीय मंत्री आणि आमदार सुरेश कलमाडी यांचा जन्म झाला. 1998 साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला. 2009 स्वीडनमध्ये समलिंगी विवाह अधिकृत करण्यात आला. आजच्याच दिवशी 1978 साली जपानचे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत. 1922 स्वातंत्र्य सैनिक पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 8 जानेवारी 1995 रोजी झाला. 1915 हिंदी साहित्यिक डॉक्टर रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 ऑक्टोबर 1995 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1993 साली स्वातंत्र्य सैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते ना ग गोरे यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 15 जून 1907 रोजी झाला. 1919 साली भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 ऑक्टोबर 2013 साली झाला. 1972 उद्योगपती जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1915 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2013 साली निखिल एकनाथ खडसे यांचं निधन झालं. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा
महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.